हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 9th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 लेसन नंबर 1 बेसिक कॉन्सेप्ट इन ज्योमेट्री प्रॅक्टिस सेट 1.3 चे आन्सर्स पाहणार आहोत. त्याआधी आपण कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्वर्स स्टेटमेंट्सची काही उदाहरणे आणि त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. टेक्स्टबुक पेज नंबर 8 तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्वर्स स्टेटमेंट्स पाहायला मिळेल. सो आपण हे वाचूया. The statements which can be written in the if-then form are called conditional statements. जे statements if-then म्हणजे स्टार्टिंगला if आणि त्यानंतर जेव्हा दुसरं सेंटेन्स स्टार्ट होणार म्हणजे आपण दोन सेंटेन्स कंबाईन करून लिहितो त्याचे दुसरे सेंटेन्स असेल त्याच्याआधी आपण देन वापरतो. सो जर एखादं सेंटेन्स इफ देन फॉर्ममध्ये लिहिलं असेल तर त्याला आपण म्हणणार कंडिशनल स्टेटमेंट्स. ओके, द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोविंग इफ इज कॉल्ड अँटीसिडेंट and the part following then is called the consequent. then cha nantar jo kahi sentence cha part yel tela apan consequent mhannar ani if cha nantar jo kahi sentence cha part yel tela apan antecedent mhannar. okay, ata ek example ahe. the diagonals of a rhombus are perpendicular bisector of each other. tar ata aplyala yacha conditional statement madhe rupantar karaycha ahe. so conditional statement madhe kase honar, if the given quadrilateral is a rhombus then its diagonals are perpendicular bisector of each other. याच्यामध्ये तुम्ही इफ देन फॉर्म पाहू शकता. ओके, सो अशा प्रकारे आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये तेच सेंटेन्स रूपांतर इफ देन फॉर्ममध्ये रूपांतर करून लिहितो. आता याच्यामधला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट कोणता आहे? तर द इफ द अँटीसिडेंट याच्यामध्ये आपण अँटीसिडेंट पाहूया. द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. सो दिस इज अँटीसिडेंट अँड दिस इज कॉन्सिक्वेंट. ओके, इफ द अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट इन अ गिवन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड कन्वर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. जर आपण अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंटची जागा बदलली ते म्हणजे ते त्यांचं इंटरचेंज केले, कॉन्सिक्वेंट आधी लिहिलं आणि अँटीसिडेंट नंतर लिहिलं, तर हे जे कॉन्वर्स झालेलं स्टेटमेंट आहे त्याला आपण कॉन्वर्स स्टेटमेंट म्हणतो, म्हणजे विरुद्ध झालेलं, उलट झालेलं आहे. आधीच्या स्टेटमेंटमध्ये आपण अँटीसिडेंट आधी लिहित होतो त्यानंतर कॉन्सिक्वेंट लिहित होतो, या स्टेटमेंटमध्ये आपण जे कॉन्वर्स स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण कॉन्सिक्वेंट आधी लिहिणार आहोत आणि त्यानंतर अँटीसिडेंट लिहिणार आहोत. इन अ कंडिशनल स्टेटमेंट, इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इट्स कॉन्वर्स इज नॉट नेसेसरी ट्रू. जर एखादं कंडिशनल स्टेटमेंट ट्रू असेल म्हणजे बरोबर असेल, तर त्याचं जेव्हा आपण कॉन्वर्समध्ये रूपांतर करणार तेव्हा ते बरोबर असेलच असं नाही. सो कंडिशनल स्टेटमेंट इज इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आता म्हणजे कॉन्वर्स पाहूया. इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर देन इट इज अ रोम्बस. हां, हे बरोबर आहे. जर डायगोनल्स एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स परपेंडिक्युलर असतील, एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतील, तर ते रोम्बस आहे. आणि कंडिशनल स्टेटमेंटमध्ये सुद्धा असाच अर्थ होतो आहे. इफ अ क्वाड्रिलॅटरल, जर एखादा क्वाड्रिलॅटरल रोम्बस असेल त्याचे डायगोनल्स जे असतात ते एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. सो हे जे स्टेटमेंट आहे ते कंडिशनलमध्ये आणि कन्वर्समध्ये दोघांमध्ये सुद्धा बरोबर आहे. आता आपण दुसरे एक स्टेटमेंट पाहूया. कंडिशनल स्टेटमेंट, इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इवन ऑर ऑड. अँड कन्वर्स स्टेटमेंट, इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड देन इट इज प्राईम. सो दिस इज रॉंग. म्हणजे याचा अर्थ काय झाला? एखादा इवन किंवा ऑड नंबर असेल तर तो प्राईम असतो. असे सगळेच नंबर आहेत का प्राईम? तर नाही आहे. आता जर आपण 26 नंबर घेतला तर 26 इज अ इवन नंबर बट इज इट प्राईम? नो. तर मग हे स्टेटमेंट रॉंग आहे की कोणताही इवन किंवा ऑड नंबर जो असेल तो प्राईम असतो. हे स्टेटमेंट रॉंग आहे. सो कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू बट कॉन्वर्स स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, याच्यामध्ये आपण थिअरम्स म्हणजे काय ते फक्त पाहूया. प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली आर कॉल थिअरम्स. ओके, त्यानंतर हे काही युक्लिडचे पोस्टुलेट्स आहेत ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर थिअरम झालं, त्यानंतर आहे प्रूफ. द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव अ थिअरम इज कॉल्ड प्रूफ, इट्स प्रूफ. त्याच्यानंतर वेन द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इट्स अँटीसिडेंट इज कॉल्ड गिवन पार्ट अँड कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड द पार्ट टू बी प्रूव्ड. अँड देर आर टू टाईप्स ऑफ प्रूफ्स, वन इज डायरेक्ट अँड अनदर इज इनडायरेक्ट. आता आपण डायरेक्ट कसं असतं आणि इनडायरेक्ट कसं असतं ते पाहूया. सो आधी आपण डायरेक्ट पाहूया. तुम्ही टेक्स्टबुक पेज नंबर 10 हे सम पाहू शकता, सेम आहे. ओके, सो हा क्वेश्चन तुम्हाला जर एक्झाममध्ये विचारला गेला तर तो 3 ते 4 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
ओके. सो थिअरम आहे द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. अपोजिट अँगल्स जे तयार होत आहेत दोन इंटरसेक्टिंग लाईन्समुळे ते त्यांचं माप समान असतं. तर आता आपण डायग्रामद्वारे समजून घेऊया. सो दीज आर टू अपोजिट, सपोज दीज आर टू अपोजिट अँगल्स आणि ते दोन इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे जे एकमेकांना छेदतात एका पॉईंटवरती जे ज्या दोन लाईन्स एकमेकांना छेदतात त्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन्स असं म्हणतो. सो इंटरसेक्टिंग लाईन्समुळे जे अपोजिट अँगल्स फॉर्म झालेले आहेत त्यांचं मेजर जे असतं ते इक्वल असतं. सो याचं जर 60 degree असेल त्याचंसुद्धा 60 degree असणार सपोज. ओके, तर आता गिवन काय दिलेलं काय आहे आपल्याला फिगरद्वारे दिलेलं काय आहे ते लिहायचं आहे. सो इन फिगर लाईन ए बी, दिस इज लाईन ए बी, अँड लाईन सी डी, दिस इज लाईन सी डी, आर टू इंटरसेक्टिंग लाईन्स, आर टू इंटरसेक्टिंग लाईन्स ॲट पॉईंट ओ. सो ते पॉईंट ओवरती दोन्ही लाईन इंटरसेक्ट होत आहेत. सो वॉट वी हॅव टू प्रूव, टू प्रूव इज अँगल ए ओ सी, दिस इज अँगल ए ओ सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी ओ बी, दिस इज अँगल डी ओ बी. हे दोघं कॉन्ग्रुएंट आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि आता दुसरं आहे अँगल ए ओ डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी ओ बी. ओके, आणि हे दोन अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रूफ लागेल. सो प्रूफ लिहिताना आपण टू पार्ट्स करतो असं लिहू शकतो किंवा आपल्याला पुस्तकामध्ये दिले सुद्धा तुम्ही लिहू शकता. सो मी असं लिहिलेलं आहे, इकडे स्टेटमेंट्स आहेत आणि इकडे रिझन्स आहेत. सो फर्स्ट इज अवर स्टेटमेंट, दॅट इज अँगल ए ओ सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी ओ बी. सो आपल्याला हे फर्स्ट प्रूव्ह करायचं आहे. सो आपण ते कसं प्रूव्ह करणार आपण डायग्रामद्वारे ते पाहूया. सो इथे आपली डायग्राम आहे. सो अँगल ए ओ सी, दिस इज अँगल ए ओ सी प्लस अँगल सी ओ डी, अँगल सी ओ बी. आता हा जो अँगल फॉर्म झालेला आहे दॅट इज इन लिनियर पेअर. सो वॉट इज अ मेजर ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर, इट इज 180 degree. देअरफॉर अँगल ए ओ सी प्लस अँगल सी ओ बी इज इक्वल टू 180 degree. हे आपण घेतलेलं आहे अँड दोज आर रिझन काय ना त्याचं अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, आता आपण तेच का घेतलं तर पहा आपल्याला ते कॉन्ग्रुएंट आहे ते सिद्ध करायचं आहे. तर आपल्याला असं काहीतरी घ्यावं लागेल की जे या अँगलमध्ये आणि या अँगलमध्ये काहीतरी कॉमन आहे. सो अँगल ए ओ सीमध्ये अँगल ए ओ सी प्लस अँगल सी ओ बी जेव्हा आपण घेतलं तेव्हा त्याचं मेजर 180 degree आलं आणि त्यानंतर दुसरं आहे डी ओ बी. सो अनदर वन इज अँगल डी ओ बी. तर डी ओ बी आणि आपण सी ओ बी घेतलं. सो मेजर ऑफ अँगल डी ओ बी प्लस अँगल सी ओ बी इज इक्वल टू 180 degree. ओके, आता हे या दोघांमध्ये सेम आलं तुम्ही इकडे पाहू शकता इकडे लिहिलं आहे. सो आता हे दोघं आता हे दोघांचं आपल्याला मेजर कळलेलं आहे लिनियर पेअरद्वारे. सो ते आपण लिहून घ्यायचं, हे दोन स्टेटमेंट आहे तसे आपण खाली लिहून घ्यायच्यामध्ये इक्वलचं साईन द्यायचं. सो त्याच्यामध्ये अँगल सी ओ बी आणि सी ओ बी कॉन्ग्रुएंट आहे ते आपण कट करणार. मग आता राहिलं काय, रिमेनिंग पार्ट इज अँगल ए ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ डी. सो हेच तर आपल्याला पाहिजे होतं, म्हणून आपण एखादे कॉन्ग्रुएंट अँगल या दोघां सॉरी कॉन्ग्रुएंट नाही दोघांमध्ये सेम अँगल घेतला आपण, कारण सी ओ बीज आपण दोघांमध्ये घेतलेलं आहे बिकॉज दे मे बी कट, ते कट होऊ शकतं म्हणून. ओके, सो आपण जेव्हा हे कट करणार तेव्हा रिमेनिंग पार्ट काय आहे, मेजर अँगल ए ओ सी आणि मेजर अँगल बी ओ डी. सो मेजर अँगल ए ओ सी इज इक्वल टू मेजर अँगल बी ओ डी अँड देअर फोर इथे पुन्हा मेजर ऑफ नाही लिहायचं. ओके, अँगल ए ओ सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ओ डी. आता आपण हे असंच पाहिलं, आता आपण ते लिहायचं कसं ते पाहूया. सो अँगल ए ओ सी प्लस अँगल मेजर अँगल सी ओ बी इज इक्वल टू 180 degree. कशावरून, काय रिझन आहे, अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, त्यानंतर दुसरं आहे मेजर अँगल बी ओ डी प्लस मेजर अँगल सी ओ बी इज इक्वल टू 180 degree. हे कशावरून आहे, हे सुद्धा लिनियर पेअर्स आहेत. त्यानंतर आपण थर्ड स्टेटमेंट कशावरून घेतलं, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फर्स्टमध्ये आपल्याला हे भेटलेलं आहे दिस पार्ट अँड सेकंडमध्ये आपल्याला दिस पार्ट आपण हा फाईंड आउट केलेला आहे. सो फ्रॉम वन अँड टू दिस इज दिस इट्स रिझन. आफ्टर दॅट जेव्हा आपण हे कट करणार तेव्हा मेजर अँगल ए ओ सी इज इक्वल टू मेजर अँगल बी ओ डी एवढंच राहणार आहे. सो हे आपण कशावरून घेतलं, मेजर अँगल ए ओ सी इज इक्वल टू मेजर अँगल बी ओ डी. सो फ्रॉम थ्री आपण हे थर्डवरून घेतलं, कारण जेव्हा हे दोघं कट होणार तेव्हा फक्त हे दोघं राहणार आहेत. सो ते आपण कोणत्या स्टेटमेंटवरून घेतलं, तर थर्ड स्टेटमेंटवरून घेतलं, त्याचं रिझन येणार. अँड फायनली विल गॉट आन्सर. ओके, आता आपण याच्यामध्ये फर्स्ट जे होतं ते प्रूव्ह केलं. आपण सेकंड प्रूव्ह करताना सुद्धा लिहू शकतो सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ह दॅट अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल ए ओ डी. परंतु आपण हे सोडून बघूया, असं लिहू शकतो किंवा आपण सोडवू शकतो, जर मार्क्स जास्त असेल तर आपण सोडवू शकतो. सो सेकंड वन इज अँगल ए ओ डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी ओ बी. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट वन आपण फर्स्ट स्टेटमेंट कसं लिहिणार या डायग्रामवरून आपण पाहूया. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट आपण वरच्याप्रमाणेच लिहिणार आहोत.
मेजर अँगल ए ओ डी, दिस इज मेजर अँगल ए ओ डी प्लस मेजर अँगल ए ओ सी, दिस इज ए ओ सी. आता हे जेव्हा असे आहेत तेव्हा याचं मेजर काय येणार 180 डिग्री. देअरफोर 180 डिग्री. वाय? बिकॉज दे आर इन अँगल्स इन लिनियर पेअर, बिकॉज दोज अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, सो नेक्स्ट वन इज अँगल सी ओ बी. नंतरचा आपला अँगल आहे अँगल सी ओ बी. सो हा कोणाशी लिनियर पेअरमध्ये हे झालेलं आहे, सो इट इज विथ ए ओ सी. सो या दोघांचं जेव्हा आपण मेजर करणार ड्यूल बी ऑल्सो 180 डिग्री. ओके, रिझन अँगल्स इन लिनियर पेअर, हे सुद्धा रिझन आहे अँगल्स इन लिनियर पेअर. आता आपण पुन्हा वरती घेतलं तसंच घेणार, हे दोन स्टेटमेंट्स खाली घेणार, इज इक्वल टू द साईनमध्ये देणार. आता हे दोन स्टेटमेंट्स कशावरून आले, रिझन इज फ्रॉम 1 अँड 2. ओके, सो याच्यामध्ये सुद्धा हे ए ओ सी, ए ओ सी कॉमन आहे, आपण ते कट करणार. सर राहिले काय, आता अँगल ए ओ डी इज इक्वल टू अँगल सी ओ बी. सो मेजर अँगल ए ओ डी इज इक्वल टू अँगल सी ओ बी कशावरून आलं, फ्रॉम थर्ड. आपण जेव्हा हे दोघं कट करणार तेव्हा आपल्याला हे मिळणार. सो फ्रॉम थर्ड, रिझन इज फ्रॉम थर्ड स्टेटमेंट, अँड देअरफॉर मेजर अँगल, इथे मेजर नाही. सो देअरफॉर अँगल ए ओ डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी ओ बी, अँड हेन्स इट इज प्रूव्ड. ओके, सो अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. तुम्ही हे पुस्तकातल्या मेथडनीसुद्धा सॉल्व करू शकता, इट इज ऑल्सो इझी. ओके, आता आपण इनडायरेक्ट प्रूफ पाहूया. आता आपण जो पाहिला होता तो डायरेक्ट प्रूफ, आता आपण इनडायरेक्ट प्रूफ पाहणार आहोत. तर इनडायरेक्ट प्रूफमध्ये आपण काय करणार आहोत, ॲज्युम्शन, म्हणजे एखादा ॲज्युम्शन घेणार आहोत की कॉन्सिक्वेन्स जो आपल्याला दिलेला आहे तो फॉल्स आहे, असं आपण म्हणजे समजणार आहोत की कॉन्सिक्वेन्स इज फॉल्स. आपण ते प्रत्यक्षात उदाहरणाद्वारे पाहूया. स्टेटमेंट काय आहे, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. असा एखादा प्राईम नंबर आहे जो 2 पेक्षा मोठा आहे आणि तो काय आहे, ऑड आहे. देर इज ओनली वन इवन प्राईम नंबर, सो अनदर ऑड नंबर्स आर प्राईम, सॉरी ऑड. ओके, हे आपलं स्टेटमेंट आहे. सो इट इज कंडिशनल स्टेटमेंट. इफ पी इज अ नंबर, प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2, देन इट इज ऑड. पी असा नंबर आहे की जो पी असा मोठा प्राईम नंबर आहे की जो 2 पेक्षा मोठा आहे. त्याच्यानंतर गिवन काय दिलेलं आहे, पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 अँड दॅट इज 1 अँड पी, ओनली द डिवायझर्स ऑफ पी. आता जर एखादा प्राईम नंबर असेल, आपण जर प्राईम नंबर कन्सिडर करूया की तो 3 आहे, सो 3 जर प्राईम नंबर आहे, डिवायझर कोणते कोणते येणार, एक तर 1 येणार आणि एक तो नंबर स्वतः येणार. तर मग याच्यामध्ये जर त्यांनी कन्सिडर करायला सांगितलेलं आहे की प्राईम नंबर इज ग्रेटर दॅन 2 इज ऑड. ओके, सो वी विल टेक पी इज अवर प्राईम नंबर. सो पीचे काय डिवायझर्स येणार, तर एक तर 1 येणार आणि दॅन ओनली नंबर पी, तो स्वतः येणार. ओके, सो आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, पी इज अन ऑड नंबर. आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे की पी इज अन ऑड नंबर. सो आता आपण प्रूफ करताना कसं घेणार, लेट अस सपोज दॅट पी इज नॉट अन ऑड नंबर. आपल्याला अझ्युम्शन काय करायचं आहे, कॉन्सिक्वेन्स इज फॉल्स. ओके, सो आपल्याला तसं अझ्युम करायचं आहे. सो लेट अस सपोज दॅट पी इज नॉट अन ऑड नंबर, सो पी इज अन इव्हन नंबर. जर पी ऑड नंबर नाही तर काय होणार, तो इव्हन नंबर असणार. ओके, इफ इट इज नॉट ऑड देन इट विल बी इव्हन नंबर. सो देअरफॉर अ डिवायझर ऑफ पी इज 2. आता जर एखादा इव्हन नंबर आहे, आपण 4 घेऊया, तर याचं डिवायझर 2 असणार आहे. कोणत्याही इव्हन नंबरचं डिवायझर हे 2 असतं. ओके, सो अ डिवायझर ऑफ पी इज 2 हे आपलं फर्स्ट स्टेटमेंट आहे. बट इट इज गिव्हन दॅट पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. पण असं दिलेलं आहे की पी हा जो प्राईम नंबर आहे तो 2 पेक्षा मोठा आहे, इट इज ग्रेटर दॅन 2. देअरफॉर 1 अँड पी आर द ओनली डिवायझर्स ऑफ पी. म्हणून 1 आणि पी हे जे आहेत ते फक्त हेच फक्त पीचे डिवायझर असणार आहेत, सेकंड स्टेटमेंट. ओके, कारण तो नंबर जर 2 पेक्षा ग्रेटर आहे, देन ओनली 1 अँड पी आर द डिवायझर, ओनली डिवायझर ऑफ पी. सो स्टेटमेंट 1 अँड 2 आर कॉन्ट्राडिक्टरी. द ॲझम्शन दॅट पी इज नॉट ऑड इज फॉल्स. आपण जे ॲझम्शन केलं होतं, आपण जे समजलं होतं की पी हा ऑड नंबर नाही आहे, सो दॅट इज फॉल्स, अँड हेन्स दिस प्रूव्स दॅट प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. आणि याच्यावरून आपण असं केलं की प्राईम नंबर जो 2 पेक्षा मोठा आहे तो ऑड आहे. ओके, सो आपण काय केलं, जे स्टेटमेंट होतं त्याच्यामधलं जे कॉन्सिक्वेन्स होतं ते फॉल्स मानलं, आणि मग त्याच्यानंतर आपण ॲन्सिडेंटद्वारे ते ॲक्सेप्ट करत गेलो की हां इट इज ट्रू. सो आपण लास्ट जे आहे तेव्हा ते ॲक्सेप्ट केलं की हां इट इज ट्रू. म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे ते आपण खूप फिरून सांगितलेलं आहे. सो हा क्वेश्चन 2 to 3 to 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत, पेज नंबर 11. सो याच्यामध्ये आपल्याला राईट द फॉलोविंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. इफ देन फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजेच काय लिहायचं, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता आपण डायरेक्ट आन्सर्स पाहणार आहोत, इट इज व्हेरी इझी. सो फर्स्ट इज, मी क्वेश्चन हाफ लिहिलेला आहे, तुम्ही तो बुकमधून बघून लिहू शकता. सो फर्स्ट इज द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट.
पॅरोलोग्राम जो असतो त्याचं अपोजिट अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. सो हे आपल्याला इफ देन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो आपण कसं लिहिणार, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरोलोग्राम देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरोलोग्राम असेल तर त्याचं अपोजिट अँगल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ते स्टेटमेंट आहे, फक्त आपण त्याच्यामध्ये इफ आणि देन यूज केलेलं आहे आणि क्वाड्रिलॅटरल हा शब्द यूज केलेला आहे. ओके, क्वाड्रिलॅटरल हा शब्द का, तर असे क्वाड्रिलॅटरलच्या ग्रुपमधला तो एक आहे, असे खूप सारे क्वाड्रिलॅटरल आहेत, त्याच्यामधला असा एक क्वाड्रिलॅटरल की ज्याचे ज्याचं नाव पॅरोलोग्राम आहे आणि त्याचे अपोजिट्स अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. सो नेक्स्ट वन इज द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगल याचे जे डायगोनल्स असतात सो दे आर कॉन्ग्रुएंट. ओके, तर आता आपण याचं कसं करणार इफ देन फॉर्ममध्ये, इफ द क्वाड्रिलॅटर इज रेक्टँगल, जर तो क्वाड्रिलॅटर रेक्टँगल असेल तर त्याचे अपोजिट देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल तर त्याच्या अपोजिट साईड्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आपल्याला तेच स्टेटमेंट फक्त इफ देन फॉर्ममध्ये लिहायचं आहे, इझी आहे, तुम्ही जे स्क्रीनशॉट काढून लिहून घेऊ शकता. सो थर्ड वन इज इन अन आयसोसेलस ट्रायंगल द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. आता आपण एक आयसोसेलस ट्रायंगल कन्सिडर करू, ज्याचे दोन साईड सेम असतात आणि एक साईड डिफरंट असते. सो इन अ आयसोसेलस ट्रायंगल द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस. सो दिस इज द मिड पॉईंट ऑफ द बेस अँड दिस इज द व्हर्टेक्स. सो हे आपण जर जॉईन केलं, द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर, त्या बेसला हा जे आपण ही जी सेगमेंट जॉईन केलेली आहे ती काय असणार, परपेंडिक्युलर असणार. सो इट विल फॉर्म 90 degree अँगल. सो असा एक आयसोसेलस ट्रायंगल आहे की ज्याच्या वरचं जे व्हर्टेक्स आहे त्याला आणि खालचा बेसचा जो मिडल पॉईंट आहे त्याला जर आपण सेगमेंट जॉईन केली, सो इट विल परपेंडिक्युलर टू द बेस ऑफ दॅट आयसोस्केलस ट्रायंगल. सो आपण आपल्याला हे आता इफ देन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो इफ द ट्रायंगल इज अन आयसोसेलस ट्रायंगल, जर एखादा ट्रायंगल आयसोसेलस ट्रायंगल असेल देन द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. जेव्हा एखादा ट्रायंगल आयसोसेलस ट्रायंगल असेल तेव्हा जो सेगमेंट एखादा सेगमेंट व्हर्टेक्सला आणि मिड पॉईंट ऑफ द बेस बेसचा जो मिड पॉईंट आहे त्याला जॉईन करत असेल तर तो बेसची परपेंडिक्युलर असतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज राईट कन्वर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मी फक्त शॉर्टकटमध्ये क्वेश्चन लिहिले आहे, तुम्ही तो पूर्ण लिहू शकता. सो फर्स्ट वन इज द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरेलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रुएंट. जे ऑल्टरनेट अँगल्स आहेत आपण फिगर ड्रॉ करूया. सो दीज आर ऑल्टरनेट अँगल्स. ओके, सो द ऑल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरेलल लाईन्स. आता हे जे दोन आहेत ते पॅरेलल लाईन्स आहेत. ओके, पॅरेलल लाईन्स आहेत लाईन्स विच डॉट इंटरसेक्ट इच अदर अँड द ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रुएंट. जेव्हा हे दोन पॅरेलल लाईन्स आणि ह्या ट्रान्सवर्सलमुळे इथे जे दोन ऑल्टरनेट अँगल्स फॉर्म होत आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. दोन पॅरेलल लाईन्स आणि एक ट्रान्सवर्सल यामुळे जे दोन ऑल्टरनेट अँगल्स फॉर्म होते सो दे आर कॉन्ग्रुएंट. आता हे आपण इफ देन फॉर्ममध्ये ना लिहिता, कॉन्वर्स फॉर्ममध्ये कसं लिहिणार होते पाहूया. इफ द ऑल्टरनेट अँगल्स आर मेड बाय टू लाईन्स अँड दे ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरेलल. आपण आधीच बघितलं होतं की कॉन्वर्स लिहिताना आपण कॉन्सिक्वेन्स आधी लिहितो, कॉन्सिक्वेन्स आणि जे अँटीसिडेंट्स आहेत त्याचं आपण इंटरचेंज करतो, त्याची प्लेस आपण चेंज करतो. सो आपण याच्यामध्ये पाहूया की इफ द अल्टरनेट अँगल्स आर मेड बाय टू लाईन्स, जर एखादा ऑल्टरनेट अँगल दोन लाईन्सनी बनलेलं असेल अँड दे ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रुएंट आणि त्याचं ट्रान्सवर्सल जर असेल कॉन्ग्रुएंट असेल सो देन द लाईन्स आर पॅरेलल. सो त्याचे जे त्या लाईन्स आहेत ज्या आपण दोन लाईन्स काढलेले आहेत सो दे आर कॉन्ग्रुएंट, सॉरी दे आर पॅरेलल. ओके, सो नेक्स्ट वन इज इफ अ पेअर ऑफ द इंटरनल अँगल मेड बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरेलल. इंटरनल अँगल्स आहेत, सो दीज आर इंटरनल अँगल्स. ओके, दीज बोथ आर इंटरनल अँगल्स, दे आर फ्रॉम दिस शेप बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. सो दीज बोथ आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरेलल. आता आपण हे कन्वर्समध्ये लिहूया, इफ द टू लाईन्स आर पॅरेलल अँड आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सवर्सल. हे जे दोन लाईन्स आहेत हे पॅरेलल आहेत अँड इट इज इंटरसेक्टेड बाय ट्रान्सवर्सल, इज कॉल्ड ट्रान्सवर्सल. ओके, देन द अँगल्स फॉर्म बाय इंटरनेट देन द अँगल्स फॉर्म आर इंटरनेट अँगल्स.
मग ह्याच्यामधूनच अँगल्स फॉर्म होत आहेत, सो दोज आर इंटरियल अँगल्स. हे आपल्याला त्यांना सांगायचं, त्यांना आपल्याला सांगायचं आहे. ओके, सो थर्ड वन इज द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सो हा जो रेक्टँगल आहे, याचे जे डायगोनल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत, हे आपल्याला कन्वर्समध्ये करायचं आहे. सो इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतील, देन द क्वाड्रिलॅटरल इज ट्रायंगल, सॉरी रेक्टँगल. जर एखादा असं कोणता तरी क्वाड्रिलॅटरल आहे ज्याचे दोन डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहेत, ओके, जे दोन्ही डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहेत, तर तो जो काही क्वाड्रिलॅटरल आहे तो रेक्टँगल असणार. द आहे इथे, तो चुकून कट केलेला आहे. सो द डाय इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, देन द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.3 आणि लेसनमधला काही पार्ट कवर केलेला आहे. या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी प्रॅक्टिस सेट 1.2, 1.1 कवर केलेला आहे. तसेच पार्ट 1 अल्जेब्रामधील सुद्धा जे प्रॅक्टिस सेट्स कवर केलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळू शकते. त्या लिंकद्वारे तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. तसेच या चॅनलवरती मॅथचे पेपर्ससुद्धा मी अपलोड केलेले आहेत, जे तुम्हाला फर्स्ट युनिट टेस्टमध्ये विचारले जाऊ शकतात. असे काही क्वेश्चन्स जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत त्याचे पेपर्स, सो तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. सो फ्रेंड्स, या चॅनलवरती 9th स्टँडर्ड मॅथ्स, मराठी, इंग्लिश, सायन्स, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री अँड ज्योग्राफी तसेच संस्कृतचे व्हिडिओजसुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही ते सर्व व्हिडिओज लिंकद्वारे पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या सर्वांची लिंक उपलब्ध केली जाईल. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल, प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन्स, तसेच व्हॉट इज इफ देन फॉर्म अँड कॉन्वर्स फॉर्म ऑफ अ स्टेटमेंट, इनडायरेक्ट प्रूफ अँड डायरेक्ट प्रूफ, हाऊ टू सॉल्व इट बाय थिअरम, हे सगळं तुम्हाला समजलं असेल. सो यांसारखे आणखीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. जेव्हा मी त्याचं ते व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. टिंग टिंग. सो फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.